नमस्कार आज आपण पिठाचा किंवा मातीचा ससा बनवणार आहे ही ॲक्टिव्हिटी केल्यामुळे मुलांच्या बोटांचे आणि हातांचे छोटे मोठे स्नायू आहेत ते विकसित होण्यात मदत होतात आपण काय बनवतोय आपन... ससा बनवतोय ससा बनवतोय चला मग सुरू करूया इथे किती गोळे तुम्ही केले आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सात सात मग एक मोठा गोळा आहे एक त्याच्या जरा छोटा गोळा आहे हाँ? दोन सारखे गोळे आहेत छोटे अजून दोन सारखे गोळे आहेत आणि एक एकदम छोटा गोळा आहे चला मग मोठा गोळा कसा करायचा पहिला खाली घ्या जरा हात आणि गोल गोल करा हा ससा बनवायचा मोठा गोळा गोल करून दाबायचा जमिनीवरती दाबा हा हा असा गोल गोल केला तरी चालेल हा झाला oh. हा आता दुसरा गोळा घ्या छोटा जरा गोळा त्याला पण दाबून काय करायचं आहे तुम्हाला चपाती सारखं गोल भाकरी सारखं गोल हा हे झालं सस्याच डोक नार्या हाँ. हाँ. आता हा तिसरा आता हे तीन दोन सारखे गोळे त्याचे दोन कान करायचे आहेत सस्याचे चला कान करा लवकर लवकर कान करा सस्याचे हा हा झाला सस्याचा एक कान हा झाला सस्याचा दुसरा कान दुसरा कान चल लवकर आर्या तू पण कर चुनाशीच झालं बघ हा झाला सस्याचा दुसरा कान लवकर 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 आणि हा आई चला अच्छा आहे झाले दोन डोळे चला दोन डोळे चिटकावा लवकर लवकर लो छोट्या छोट्या गोळ्यांचे दोन डोळे दोन डोळे आणि दोन ताट बघू वा 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 हा झाला आपला ससा हा झाला आपला ससा मग तुम्ही अशीच ॲक्टिव्हिटी घरी मुलांकडनं करून घ्या किंवा मुलं ही ॲक्टिव्हिटी करतील तेव्हा फोटोज आणि व्हिडिओज घेऊन आम्हाला नक्की पाठवा